महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज परळी दौऱ्यावर आले होते औरंगाबादवरून हेलिकॉप्टरने त्यांचे गोपीनाथगडावर आगमन झाले या ठिकाणी आल्यानंतर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगड येथे राज ठाकरे हे नतमस्तक झाले गोपीनाथगडावर आल्यानंतर राज ठाकरे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण केला त्याचबरोबर या ठिकाणी गोपीनाथ गडाची पाहणी केली आणि लोकनेत्याच्या समाधीवर ते नतमस्तक झाले यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते राज ठाकरे हे परळीत आल्यानंतर गोपीनाथ गडावर दर्शनाला जाणार हे अगोदरच नियोजित होते त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती